विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी, आघाडीतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे संकेत, तर सर्वसहमतीने निर्णय झाल्याचा अजित पवारांचा दावा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीचा निर्णय. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, मंडलिक शिंदे गटात सामील झाल्यानं शिवसैनिक संतप्त. जालना स्टील उद्योग इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा, आयकर विभागाकडून 390 कोटींची मालमत्ता जप्त. लग्नाचे स्टिकर्स लावून आल्या आयकर विभागाच्या 200 गाड्या. देशांतर्गत विमान प्रवास महागणार, कोरोना काळात तिकीट दरावर घातलेली मर्यादा केंद्र सरकारनं हटवली, कंपन्यांना दर ठरवण्याचं स्वातंत्र्य. दोन हजार 2023 अखेरपर्यंत मेट्रो 3 पहिला फेज पूर्ण होणार, अश्विनी भिडे यांना विश्वास, तर 2024 पर्यंत दुसरा फेजही पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.